जताई जितेश बंड्या यांनी आताच अनाउंसमेंट केली होती, मात्र ती अनाउंसमेंट ही मागे घेतलेली आहे। त्यांनी जी अनाउंसमेंट केली होती की तो संघ या संघातून खेळणार होती, मात्र तो स्वतःच्या संघामधून खेळेल ही अनाउंसमेंट त्यांनी मागे घेतलेली आहे। तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये, आपण पाहतोय दोन फलंदाज दोन बॅटल। एका बाजूला पाहिलं तर चेतन आपण पाहतोय आणि सुशांत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर कुशल आपल्याला पाहायला मिळेल। कुशल आपण पाहतोय पंचांच्या जर पाहिलं तर उजवीकडून या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळेल। चला थोडं स्पीड या ठिकाणी द्यायचं आहे। आपला टायमिंग जर पाहिला तर 12:50 या ठिकाणी नक्कीच झालेली आहे। पहिला चेंडू बीमर चेंडू पाहायला मिळतोय आणि या बीमर चेंडूवर चेतन पाटील त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करताना पहिल्याच चेंडूवर जर पाहिला तर 1+1 दोन धावा येताना आणि पंचांचा सिग्नल येतोय या पुढच्या चेंडूवर येईल फ्री हिट। पहा हा ज्या पद्धतीने म्हटलं जातंय दिवाळीच्या पूर्वी बोनस दिला जातोय तोच बोनस मात्र चेतनला दिला गेला होता, कारण की एक बीमर चेंडू टाकला गेला होता। पहिला चेंडू जर पाहिला तर गोलंदाज कुशल याच्याकडून सुशांतला मात्र या ठिकाणी फ्री हिटचा चान्स असेल। बघूया सुशांत वज्जे आपण पाहतोय फ्री हिट मध्ये फ्री हिटचा फायदा नक्कीच घेतला जातो। येतोय चौकार जबरदस्त फटका मात्र सुशांतच्या बॅट मधून चौकार। धन्यवाद सुशांत मात्र दर्शवून देतोय फ्री हिट मला मिळालंय आणि ती मी या ठिकाणी नक्कीच त्याचा फायदा घेईन। नक्कीच आपण पाहतोय महिला वर्गांकडून देखील पारितोषिक येताना मालती गरत आपल्याला पाहायला मिळतात। मालती गरत कडून देखील पारितोषिक लावलं जातंय की सुशांतने 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल। रिवर्सचा फटका अटेम्प करण्याचा प्रयत्न चुकले जात आहेत या ठिकाणी सुशांत। आपण पाहतोय चेंडू जर पाहिलं तर 2 चेंडू आतापर्यंत टाकून झाले आहेत। पहिला चेंडू खराब फेकला होता बीमर चेंडू फेकला होता, त्यानंतर पाहिलं तर धावसंख्या ही 6 धावा। हा देखील फटका चांगला आहे ऑनसाईड रिजन मध्ये खेळला जातो इनफील्ड मध्ये। आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फील्ड करेल फेकेल तोवर मात्र सिंगल रन्स। चेतन आणि सुशांतची ही जोडी आपण पाहतोय ओपनिंग जोडी मात्र पाहायला मिळते। या जोडीने जर पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये कम्मालीची फलंदाजी केली होती, तर मात्र चेतन जर पाहिलं तर जबरदस्त चेंडू या ठिकाणी कुशलच्या माध्यमातून फेकला गेला। चेंडू पडल्यानंतर जर पाहिला तर ऑफकटर चेंडू आपण पाहतोय जबरदस्त बाहेर निघण्याची कामगिरी, मात्र बोट फिरवली जात आहेत चेंडूवर कुशलच्या माध्यमातून। चेतन सारखा एक मोठा खेळाडू आहे आपण पाहतोय टेनिस क्रिकेट जगतामध्ये जर पाहिलं तर याचं देखील नाव पाहायला मिळतंय आणि हे नाव नक्कीच दर्शवतोय रिवर्सच्या माध्यमातून चेतन मात्र पाहायला मिळतोय येतोय षटकार। मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळाला चेतनच्या बॅट मधून। का माझं नाव का माझी खेळीला या ठिकाणी चाहते आहेत तेच मात्र दर्शवत असताना रिवर्सचा फटकार देखील चेतन या ठिकाणी मारताना पाहायला मिळा। चेतनचा विचार केला तर कव्हर चेतनकडे जबरदस्त आहे। आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा देखील हिट मारतोय चेंडू मात्र पाहायला मिळतोय तो म्हणजेच चौकारासाठी। या दोन चेंडूवर येते 10 धावा जबरदस्त धावफलक हलवलं जातोय 17 धावा स्कोरबोर्ड वर लागले जात आहेत। चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत षटक या ठिकाणी कंप्लीट होताना 17 धावा जबरदस्त अटॅक जबरदस्त अटॅक मात्र चेतनच्या बातम्यातून। जाऊया एक सुमधुर संगीत पुढे।
तर निशान देतोय गोलंदाज, गोलंदाज माकवर सज्ज होईल, ज्याने मागच्या मॅच मध्ये पुरस्कार घेतला होता. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्कीच घेताना त्याला पाहिलं होतं. संघाचा कर्णधार आहे आणि या संघ कर्णधाराकडून जर पाहिलं तर खेळी कशा प्रकारची होईल गोलंदाजीसाठी उतरलाय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सुशांत 3 षटकार मारा आणि 1000 रुपयाचं कॅश प्राईज. जितेश चंद्रकांत पाटील त्याचप्रमाणे मालती गरत यांच्याकडून देखील 500 रुपये अशी एकूण 1500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. अधिकील चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातंय तोच चेंडू हाताळला जातोय. सुशांत थोडेसे सफळ झाले होते मात्र चेंडू जर पाहिलं तर फळीला लावू शकले नाही. त्याचंच रूपांतर जर पाहिलं तर डॉट चेंडूमध्ये येताना चेतन थोडस कानमंत्र देतोय सुशांतला कशा प्रकारची खेळी करायची आहे. ज्या पद्धतीने आपण खेळतायत आता चांगले हिट देखील मारले गेले आहेत मात्र इथून आपल्याला धावफळक हालतं ठेवायचं आहे हेच मात्र कानमंत्र दिलं असेल. तर दुसऱ्या बाजूला निशांत थोडस व्हेरिएशन करतोय चेंडूला फेकून दिलं जातोय, चेंडू मात्र निघून जातोय. जबरदस्त हिट येतोय षटकार सुशांतच्या बॅट मधून हा षटकार. धन्यवाद. जबरदस्त हिट मात्र लॉंग अप आणि एक्स्ट्रा डीप कव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जो हिट होता एक हिट मात्र पाहायला मिळाला. 23 धावा धावफळावर आपण पाहतोय. आधीकील चेंडू चांगला आहे हिट मात्र केला जातोय चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चूक मात्र करत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच. झेल मात्र टिपला जातोय आकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सीवर नाव जरी वेगळं असतं समीर तरी आकाश आपण पाहतोय. आणि सुशांतच्या खेळीला कुठेतरी स्टॉप लागले जातोय. ज्या पद्धतीने चेंडू खेळला होता खूप मोठ्या प्रमाणावर जर पाहिलं तर डिस्टन्स आहे त्या ठिकाणी आणि हा डिस्टन्स पार करण्याचा प्रयत्न कुठेतरी अयशस्वी ठरला गेला. आणि तदनंतर विकेटचं बदन धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा मात्र चांगले खेळ केलाय सुशांतनी. 6 चेंडूमध्ये 11 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. आता मात्र न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये प्रणय पाटील जाईल. प्रणय पाटीलला जर विचार केला तर मागच्या इनिंगमध्ये फलंदाजी आली नव्हती. आज मात्र बघूया प्रणय पाटील एक चांगला लेदरचा अनुभव आहे आणि इथून जर पाहिलं तर युवा उमरोळी संघासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. कारण की दोन्ही फलंदाज जर पाहिले तर तुल्यवान आहेत. एका बाजूला चेतन पाटील दुसऱ्या बाजूला प्रणय पाटील आणि तिसऱ्या बाजूला जर विचार केला तर गोलंदाज देखील आपण पाहतोय. निशांत संके हा देखील एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 6 धावा खर्च करतोय आणि 1 गडी देखील बाद करताना निशांत आपल्याला पाहायला मिळालाय. थोडस गेम चेंज करताना थोडीशी फील्ड मात्र सजवताना प्रणयच्या विरोधात मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करेल निशांत. जर पाहिलं तर लांबून खेळण्याचा प्रयत्न होता प्रणय पाटील यांचा चुकले जात आहेत. फटका जर पाहिला तर खडे खडे मारण्याचा प्रयत्न होता नक्कीच ढकलून देण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. निशान मात्र थोडस वर्चस्व गाजवताना प्रणय पाटीलवर आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील जर पाहिला तर 5वा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा निशांत संके. थोडेसे सफळ झाले चेंडूला एक्झिक्यूट केलं सरळ जातोय. 6 धावांसाठी येतोय षटकार जबरदस्त प्रहार. त्या ठिकाणी लहान मुलं आहेत थोडेसे सांभाळून ठेवायचं आहे कारण की चेंडू कधीही येऊ शकतो. पहा जे तुम्ही सीमारेषे जवळ बसल्या थोडस लांब बसायचं आहे थोडस धोका असू शकतो. आपण स्क्रीनवर देखील पाहू शकले त्या ठिकाणी. तर पुन्हा एकदा निशांत जागा बनवली पुण्याचे एकदा चेंडू जर पाहिला तर गली रिजन मध्ये जाऊन स्टॉप होतोय. सिंगल रन्स या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण
निशांचा भाऊ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण करताना प्रणय जर पाहिला तर तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत केलाय. 7 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत प्रणयच्या बॅटीतून. आणि एकूण धावांचा जर विचार केला तर 30 धावा, 2 षटक कंप्लीट होत आहेत. 15 सरासरीने युवा मुरली असंघ खेळला जातोय. 1 गडीच्या मोबदल्यात जाऊया, एक छोटीशी धून ऐकूया. कुठेही जाऊ नका, पुन्हा येऊया मैदानाच्या. शिट्टी वाजणार हाय फक्त शिट्टीच वाजणार हाय दादा, शिट्टी वाजणार नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर ज्यांनी शेवटचे षटक हाताळलं होतं मागच्या मॅच मध्ये, चांगले षटक हाताळलं होतं ऋषी यांनी. मात्र बघूया आपल्या या दुसऱ्या मॅच मध्ये नवीन फलंदाज प्रणय पाडील आपल्याला पाहायला मिळेल. ओहो जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडस लाऊड अपील या ठिकाणी केलं जातोय, पंचांवर थोडस दबाव टाकला जातोय. सर पाहिलं तर निशांतच्या माध्यमातून थोडासा दबाव होता असं वाटलं होतं निशांतला की बॅटची कडा घेतली की काय. मात्र पंच आपण पाहतोय तीक्ष्ण नजरेने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रणय पाडील आणि चेतन पाडील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि आज जर पाहिलं तर युवा संघाची फलंदाजी जर पाहिली तर स्ट्रॉंग फलंदाजी आहे. कल्पेश पाडील देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे, विकी पाडील आपण वैभव पाडील देखील पाहणार आहोत. सुरेख मात्र चेंडू ज्या पद्धतीने खेळून काढलाय सिंगल रन्स घेण्यासाठी प्रयत्न आणि यशस्वी ठरतोय. एक सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा आता मात्र स्कोरबोर्डवर पाहताय. सुरेख आयोजन नियोजन आपण पाहतोय. अजयकांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर जी टीम आहे ती नक्कीच खूप मेहनत करते. सातत्याने जर पाहिलं तर हा मैदान बनवण्यासाठी 15 दिवस अगोदर पाण्याची व्यवस्था केली, व्यवस्थितरित्या मात्र पाणी पुरवठा केला या मैदानाला आणि त्याचं फळ मात्र या ठिकाणी नक्कीच दिसतोय. आपण पूर्णपणे मैदानावर ग्रीन ग्रीन आणि ग्रीन दिसताना आपल्याला पाहायला मिळतोय. येत्या काही वर्षात नक्कीच हा मैदान देखील आपल्याला ग्रीन पाहायला मिळेल. तर जातोय मैदानाच्या आतमध्ये, तीन चेंडूचा खेळ झाला, एक धाव आतापर्यंत दिली जाते. आहा जबरदस्त काय चेंडू जबरदस्त आला आणि तदनंतर पाहिलं तर त्यावर अटॅक केला गेला, चेंडूला मात्र एक्झिक्यूट केलं सरळ 6 धावांसाठी. येतोय षटकार चेतन पाडील. नक्कीच चेतन एंट्री करतोय तो म्हणजेच गोलंदाज जर पाहिला तर ऋतिकच्या विरोधात. आणि पहा बॅक टू बॅक बॅक टू बॅक दुसरा जबरदस्त हिट गगनचुंबी षटकार मात्र पाहायला मिळतोय. जातोय 6 धावांसाठी. मग 43 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 गडीच्या मोबदल्यात 2.5 शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 2 षटकार आल्यात, जर इथून 1 षटकार मारतायत तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज जितेश चंद्रकांत पाडील यांच्याकडून मात्र दिला जाईल. बघूया चेतनसाठी संधी आहे. शॉर्ट पिच मध्ये चेंडू, थोडासा चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चूक करतायत त्या ठिकाणी. जर पाहिलं तर ऋषी होता आणि ऋषी चूक करतोय. फटका मात्र मारण्याचा प्रयत्न होता, मिस टाईम झाला होता, काही काळ चेंडू हवेत होता, ऋषीला मात्र जज करता आलं नाही. आणि तदनंतर पाहिलं तर जीवनदान दिलं जातंय चेतन सारख्या एक मोठ्या फलंदाजाला. तर जीवनदान दिल्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते 45 धावा. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 3 षटक झालंय, इनिंग ब्रेक म्हणून आपण पाहू शकतोय. या ठिकाणी पाहिलं तर 2 फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करताना, चेतनची फलंदाजी जर पाहिली तर 8 चेंडू मध्ये 25 धावा, दुसऱ्या बाजूला 5 चेंडू मध्ये 8 धावा. प्रणय पाटील स्ट्राईक वर आहेत, इथून मात्र बघूया प्रणय देखील प्रयत्न करतील मोठे, कारण की बॅटिंग लाईन चांगली आहे युवा संघाची. जर पाहिला तर 8 खेळाडू पर्यंत बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळतोय. प
उन्हें एकदा जागा बनवली नक्कीच तदनंतर थोड़े शफल झाले शफल झाल्यानंतर जर पाहिलं तर फाइन लेग का आणि लॉन्ग लेग च्या दिशेने मात्र हा चेंडू टळून काढला चेंडूला मात्र एक्झिक्यूट केला चार धावांसाठी येतोय चौकार चला यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत यतीन इलेवन वर्सेस दिया इलेवन संघ या दोन संघांदरम्यान तर दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे हा फर्स्ट कॉल आहे तुमच्यासाठी पुनेचे एकदा जागा बनवले मिस टाइम स्ट्रोक आहे स्टील घेण्याचा प्रयत्न अप्रतिम मात्र एफर्ट लावले जात आहेत त्या ठिकाणी पाहिलं तर कुणालच्या माध्यमातून आपण पाहतोय एक चांगला खेळाडू आहे आणि त्याच्या मार्फत ही एफर्ट फाइल मिळाली पन्नास धावा मात्र पूर्ण करताना युवा मुरळी संघ नक्कीच टाळ्यांचा गडगडाट होतोय कारण की जर पाहिलं तर होम ग्राउंड आणि होम क्राउड सोबत खेळण्याची मजाच वेगळी असते या ठिकाणी पाहिलं तर हीच मजा घेत असताना दोन फलंदाज चेतन पाटील दुसऱ्या बाजूने प्रणय पाटील गोलंदाजी माकवर पुनेचे एकदा निशांत ज्यांनी एक षटक हाताळलं एक षटकामध्ये अठरा धावा दिल्या होत्या हा देखील फटका चांगला आहे स्टँड अँड डिस्पॅच येतोय षटकार जबरदस्त प्रहार अथर्व मात्र खुश होतोय ज्याने झेल घेतला चेतन पाटील यांचा नक्कीच मेगा स्क्रीन वर आपण पाहू शकता इथं जबरदस्त मात्र हिट केला गेला अथर्व मात्र नाही झेल टाकला होता एकदा हो मिस करतोय नशीबवान ठरला अन्यथा दुसऱ्या बाजूला जर पाहिलं असतं तर कुठेतरी यष्ट्या देखील उद्ध्वस्त झाल्या असत्या कारण की खोलवर टप्प्याचा चेंडू होता आपण पाहतोय निशांतच्या गोलंदाजीतून आतापर्यंत जर पाहिलं तर या ठिकाणी निशांतची गोलंदाजी पाहायला मिळते चार चेंडूचा खेळ झालाय अकरा धावा आतापर्यंत खर्च करतोय निशांत या गोलंदाजीतून चेतन पाटील हा देखील सेम चेंडू ज्या पद्धतीने चेंडू या आधीचा हाताळला होता चेंडू क्रमांक चौथा आणि त्याच पद्धतीने थोडस स्ट्रॉंग बनत निशान हा चेंडू देखील हाताळला जातोय कुठेतरी यश प्राप्त करताना निशान आपल्याला पाहायला मिळतोय तर शेवटचे चेंडू असेल या षटकातील चेतन साडी देखील रिव्हर्सचा फटका यस इथून मात्र चौकार येईल येतोय चौकारासाठी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते ती म्हणजेच 60 धावा मोस्ट रन्स ऑफ द स्कोर जर पाहिला तर पाचवा खेळाडू असा आहे चेतन पाटील ज्याने 50 धावा कंप्लीट केल्या आहेत पहिला जर पाहिला तर किरण दुसरा मीन बोरा तिसरा स्वप्नील गावड चौथा संदीप नाईक आणि पाचवा मात्र चेतन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय ही माहिती या स्पर्धे दरम्यान आपल्याला पाहायला मिळते सुरेख मात्र जर पाहिलं तर पाटील नेटवर्कची टीम आपल्याला पाहायला मिळते कुशल पुनेचे एकदा गोलंदाजी माकवर सज्ज होईल ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न प्रणय पाटील थोडस फसले जात आहेत चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही या ठिकाणी डॉट चेंडू येताना एका बाजूला चेतन खेळतोय ज्यांनी 12 चेंडू मध्ये 35 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत प्रणयचा विचार केला तर 8 चेंडू मागे 13 धावा फटका तर पहिला ऑन साइड रिजन मध्ये खेळून काढतोय डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत दोन धावांनी धावसंख्या मात्र पुढे सरसवली जाईल 62 ऑन द बोर्ड लागले जात आहेत चौथे षटक पाचवे षटक मार्गस्थ आहे दोन चेंडूचा खेळ झालाय अजूनही जर पाहिलं तर इथून चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे तुमच्याकडे 10 चेंडू देखील फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक वेगाने येतोय पहा धडपड जास्त आहे क्षेत्ररक्षकाची कारण की धावा खूप झाल्यात हे रोखणे खूप गरजेचं आहे आणि तेच करताना पूर्णपणे आपला झोकून देतोय मिस्टर अक्षय आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी चांगली एफर्ट लावली होती आकाश आपल्याला पाहायला मिळाला प्रणय पाटील पुनश्च एकदा सज्ज होईल फलंदाजीसाठी
चौथ्या चेंडूवर मात्र फुलटॉस चेंडू होता, याला एक्झिक्यूट केला सरळ समोरच्या दिशेने, स्क्रीनवर मात्र जाऊन चेंडू आदळला जातोय आणि तदनंतर पाहिला तर पुन्हा एकदा येतोय चौकार. धन्यवाद. 68 धावा स्कोरबोर्ड वर लागले जात आहेत. आता मात्र गोलंदाज थोडस खुश असतील, इतक्या धावा लागल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर येणारे चेंडू पाहायला मिळते ते म्हणजेच 8 चेंडू शिल्लक आहेत. या 8 चेंडूवर धावा किती जमावले जातील. मात्र दुसरीकडे जर विचार केला तर ओहो जबरदस्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळतंय. ही खासियत आहे प्रणय पाटीलची. ही जोडी जर पाहिली ना तर नंबर 1 आहे युवा उमरणी संघाकडून. कारण की या जोडीचं कॉम्बिनेशन पाहिलं तर फटके जेव्हा मारतात तेव्हा मात्र स्टँड अँड डिस्पॅच पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत धन्यवाद डीजे. आतापर्यंत माहिती पुरवली जाते. आपण पाहतोय आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 2222 धावा या ठिकाणी लागले जात आहेत. म्हणजे प्रत्येक 2-2 आकडा पुढे येताना पाहायला मिळतोय. ओहो हा देखील चेंडू पाहायला मिळाला डॉट चेंडू येताना. तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक रेकॉर्ड्स आले आहेत. आपण पाहतोय 50 देखील झाल्या, 6 षटकामध्ये 100 धावा देखील झाल्या. आणि 6 षटकामध्ये जर पाहिल्या तर कमी धावांचं लक्ष जे आपण कमी धावा पाहायला मिळाल्या होत्या त्या म्हणजेच विनिंग स्कोर जर पाहिला तर सर्वात हाय स्कोर 31 धावा प्रतीक 11 म्हणजेच वनकास पाडा या संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. हाय स्कोर जर जो विचार केला तर मित्र परिवार दांडी संघाचा 6 षटकांमध्ये 100 धावा त्यांनी कम्प्लीट केल्या होत्या. आतापर्यंत जर पाहिलं तर 74 धावा स्कोरबोर्डवर आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋषी सज्ज होईल. बघूया ऋषीची फलंदाजी. या गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. या संघामधून जो संघ विजय होईल तो मात्र अंतिम 8 मध्ये मात्र पाहिला जाईल. खोलवर डब्याचा चेंडू, जबरदस्त चेंडू, अप्रतिम. या चेंडूने नक्कीच थोडस चेतनला जर पाहिलं तर हैराण केलंय. आतापर्यंत खोलवर डब्याचे चेंडू येत आहेत आणि आतापर्यंत जर पाहिले तर 3 चेंडू असे आले ज्यामध्ये निशांतचे 2 चेंडू होते आणि ऋषिकेश यांचा हा चेंडू पाहायला मिळाला. फटका चांगला आहे कवरच्या वरून, चेंडू मात्र एक्झिक्यूट केला आहे. हा क्लास आहे या फलंदाजाचा. येतोय षटकार, जबरदस्त प्रहार मात्र पाहायला मिळाला, जोरदार षटकार पाहायला मिळतोय. धन्यवाद. 80 धावा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात आपल्या संघाचा. चेतनचा जर विचार केला तर आतापर्यंत 41 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आहे. ऑनसाईड रिजन मध्ये सिंगल रन्स काढले जात आहेत. 2 धावांची प्रयत्न असणार आहे का. चेतन मात्र पुढे सरसावले आहेत आणि या ठिकाणी यस गडी बाद होईल. गरज होती का, मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता. 50 धावा पूर्ण करायच्या होत्या. या अनुषंगाने सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न झाला होता. तर चांगली फलंदाजी केली चेतन. 15 चेंडूमध्ये 42 धावा आपल्या संघासाठी योगदान देताना आज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तर न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच या फलंदाजाला कोण विसरेल. मागच्या टुर्नामेंटमध्ये ज्यांनी 17 धावा शिल्लक असताना, 3 चेंडू शिल्लक असताना 17 धावा हव्या होत्या आणि यामध्ये जर पाहिल्या तर 3ही हिट करून आपला संघ पुढच्या फेरीमध्ये दखल केला होता. असा हा फलंदाज आपण पाहतोय. चिन्मय तरे मैदानाच्या आतमध्ये जाईल. थर्ड हायस्कोर म्हणून युवा उमरळी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला हायस्कोर होता 100 धावांचा, दुसरा हायस्कोर होता 94 धावांचा आणि तिसरा हायस्कोर आपण पाहतोय 81 धावा स्कोरबोर्डवर. अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत. फटका चांगला आहे या ठिकाणी. जर पाहिलं तर लॉंग ऑन रिजन मध्ये
नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय सिंगल रन्स घेतली जाईल. प्रेक्षकदा हा फटका मात्र सिंगल रन साठी जाईल का? यस, सिंगल रन्स मात्र या ठिकाणी मिळला जातोय. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी एक चेंडू शिल्लक आहे आणि एक चेंडू या शिल्लक मध्ये जर पाहिलं तर चिन्मय यांनी जर षटकार मारला तर मालती गरत यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. शेवटचा चेंडू आपण पाहतोय ऋषिकेश यांचा फटका. तर जर पाहिला तर समोरच्या दिशेने खेळला जातोय सिंगल रन्स आणि दुवा दुसरी धावा घेण्याचा प्रयत्न. गडी बाद होईल. चिन्मय मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. धावा जर पाहिल्या तर 83 धावा, तिसरा हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय आणि यानंतर 84 धावा बनवायचे आहेत. चौऱ्याऐंशी धावा पाहायला मिळत आहेत आणि 85 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळेल. चला आपण लगेचच गेम स्टार्ट करणार आहोत. युवा मुरली संघ फील्ड साठी लगेच जायचं आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटल मेहुल इलेव्हन संघ आपण सज्ज ठेवायचे आहेत. 85 धावांचं लक्ष आहे. यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत एका बाजूला यतीन इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत तो म्हणजेच दिया इलेव्हन मुरली संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे लगेचच या. जे प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहेत थोडस बाहेर जायचं आहे प्लीज, विनंती असेल. कारण की मॅच चालू आहे त्या ठिकाणी कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी विनंती केली जाईल. जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना मी विनंती करतोय आपण बाहेर जायचं आहे. नक्कीच बंडेला मात्र थोडस टेन्शन आलंय. जी अनाउन्समेंट केली होती ती मात्र माघारी घेतले आणि आपण पाहतोय तो त्याच्या रेग्युलर टीम मध्ये मात्र यापुढे खेळणार आहे. तर नक्कीच लाईव्ह मध्ये आपण पाहतोय मंगलदास घरत देखील या ठिकाणी माकणे आपण पाहतोय. भुजिंग चिकन भुजिंग सेंटर आपल्याला पाहायला मिळतंय तर
वेळी गावचा माझ्यासाठी मात्र कमेंट आले, धन्यवाद. बऱ्याचशा कमेंट यांच्या पाहायला मिळाल्या आपल्याला गल्लास घरत. जेव्हा जेव्हा आपल्या समाजाचे देखील सामने चालू असतात आगरी समाजाचे, तेव्हा मात्र मंगलदास घरत हे नाव सातत्याने पुढे येते. एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं माकणे गावाचे. जरी माझ्या मामाचं गाव असलं तरी मात्र आपण पाहतोय त्या ठिकाणी चांगली व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये, सामना स्टार्ट करायचा आहे. आणि जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना मी विनंती करतोय आपण सीमारेषेच्या बाहेर मात्र आपण जायचं आहे. तर दोन फलंदाज सज्ज होती, यस पंच देखील सज्ज आहेत, आपल्याला इशारा देत आहेत, ग्रीन सिग्नल येतोय पंचांकडून. एका बाजूला पाहिलं तर निशांत आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला कुशल, हे दोन जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर नक्कीच उमरुली एक्सप्रेस ज्याला मांडलं जातंय तोच मात्र दरित राऊत आपण पाहतोय. आपल्या षटकातील पहिला चेंडू असेल, पहिला चेंडू पाहायला मिळाला जबरदस्त या ठिकाणी हर्ष, मात्र कुठलीही चूक करत नाहीये, सरळ चेंडू ला पकडतोय आणि गडीचं पतन होताना पहिल्या चेंडूवर दणित मात्र या ठिकाणी सफलता मिळवून देतोय आपल्या संघासाठी. तर दणितची गोलंदाजी आपण पाहिली जबरदस्त, मात्र पहिला चेंडू अटॅक करण्याचा प्रयत्न होता कुशल यांचा. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर बेस्ट बॉलिंग फिगर मध्ये दणित राऊत आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत त्यांची कामगिरी जर पाहिली तर आपण पाहतोय ऑन स्क्रीनला आपण पाहू शकताय दणित साठी जबरदस्त, मात्र इकॉनॉमी गोलंदाज ज्याला पाहिलं चेंडू आहे. पाच विकेट आतापर्यंत घेतल्या, दोन इनिंग मध्ये पाच रन दिल्यात आणि 13 बॉल्स आपण पाहतोय. बेस्ट बॉलिंग फिगर जर पाहिलं तर इकॉनॉमी जर पाहिलं तर 2.31 आणि एव्हरेज जर पाहिलं तर फक्त 1 एव्हरेज आपल्याला पाहायला मिळतं. ही गोलंदाजी आहे दणित राऊत यांची. आधीकल चेंडू पावर आदळला जातोय पंचांकडे, मात्र लेट अपील केलं की काय दणित यांनी ज्या पद्धतीने वळला होता, खूप वेगाने अपील केलं होतं. यष्टीरक्षक दीपेश यांनी देखील अपील आपल्याला पाहायला मिळाला होता. वैभव पाटील आपण पाहतोय जो शॉट थर्डमॅन रिझन मध्ये. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर प्रणय पाटील, सचिन काका आपल्याला पाहायला मिळतोय, सुशांत देखील आपण पाहतोय. चेतन पाटीलचा जर विचार केला तर लॉंग मध्ये उभा आहे आतापर्यंत. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय धनित यांचा. सिंगल रन्स मात्र घेतली जाईल त्या ठिकाणी. जर पाहिलं तर चिन्मय तरे दया या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहेत आणि तोच क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय युवा अमरोळी संघाकडून. अधिकील फटका, आता मात्र चेंडू अवैध आहे. दीपेश मातेरा जबरदस्त झेल मात्र टिपला जातोय. पहा सातत्याने दीपेशचा जर विचार केला, गुजरात मध्ये जॉब करतोय, कमी खेळतो, मात्र जर प्रॅक्टिस पाहिली तर नजर पाहिली तर जबरदस्त आहे. आणि यष्टीरक्षक जर पाहिला तर अप्रतिम यष्टीरक्षक म्हणून आपण त्याला पाहिलं जातोय. दीपेश पाटील या ठिकाणी आपण पाहतोय. यष्ट्यांच्या मागे जर पाहिली तर सातत्याने चांगली कामगिरी युवा अ संघासमोर. या ठिकाणी पाहिलं तर गडी बाद होईल, गडी क्रमांक 2 या ठिकाणी बाद होताना 2 धावा झाल्यात आणि 2 गडी, 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. समीकरण जर पाहिलं तर 32 मध्ये अजूनही 83 धावा बनवायच्या आहेत. इथून जर पाहिलं तर मोठ्या
फटक्यांची गरज आहे, ती फटके मारावे लागतील मेहुल इलेवन संघांसाठी. जर पाहिलं तर दोन फलंदाज निशान आणि अक्षय मैदानाच्या आतमध्ये आहेत. अधिकील फटका चांगला आहे, सजवतोय कल्पेश पाटील, पुढे सरसावले, चेंडूला पकडतोय. पहा चुरसी किती आहे कल्पेश पाटील. या ठिकाणी जर विचार केला संघामध्ये तर सिनियर खेळाडू आहेत आणि या सिनियर खेळाडू करून सातत्याने चांगली कामगिरी पाहायला मिळते. दुसरीकडे पाहिलं तर निशांत आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठे फटके मारावे लागतील, क्षमता आहे दोन्ही संख्ये बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी चांगली आपण हर्ष मात्र चेंडूला अडवतोय. शांत चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत. जर पाहिलं तर या ठिकाणी तीन धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाला. तीन धावांची धावसंख्या आता मात्र पुढे सरसावली जाईल. सहा धावा स्कोरबोर्ड वर. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी संपला जात आहे. चांगली सुरुवात केली होती दनित राऊत यांनी, ज्या पद्धतीने चेंडू हाताळला होता. सहा धावा या ठिकाणी देताना पाहायला मिळाला एक षटका मागे आणि दोन गडी मात्र बाद करताना पाहायला मिळाला. तर चांगलं क्रिकेट नक्कीच युवा उमरोळी संघाकडून. धावांची संख्या जर पाहिली तर चेतन पाटील आणि प्रणय पाटील उमरोळी संघाकडून जबरदस्त फलंदाजी केली. आणि तदनंतर पाहिलं तर गोलंदाजीचा विभाग आला तेव्हा मात्र धनित पुढे सरसावला. सहा धावा पहिल्या षटकामध्ये हाताळतोय. सचिन काका सचिन पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये. आदेखील एक सिनियर खेळाडू आहे मात्र अनुभव खूप आहे याच्याकडे. विचार केला तर अनुभवाच्या जोरावर आता मात्र लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल कशा प्रकारची गोलंदाजी करेल. फलंदाज पाहिला तर निशांत आहे. निशांत संख्या आपण पाहतोय ज्याने आतापर्यंत दोन चेंडूमध्ये चार धावा जमवले जात आहेत. देखील फटका सजवलाय, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली वैभव विकी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चांगलं झेल मात्र या ठिकाणी टिपलं जात आहे. जबरदस्त झेल आपण पाहतोय विकीच्या माध्यमातून. आणि गडीचं पतन होताना निशांत बॅक टू डग आउट मध्ये येताना पाहायला मिळतोय. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता नक्कीच. चेंडू मात्र बॅटची टॉपेज लागली आणि तदनंतर पहा सुरेख झेल मात्र टिपला जातोय. परिश्रम आहे मैदानाच्या आतमध्ये आणि वैभव कडून ते परिश्रम करताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय आयोजकाच्या भूमिकेमध्ये सुजित कुडू आपल्याला पाहायला मिळतोय. या पुढच्या सामन्याचा नाणेफेक मात्र त्यांच्याकडून होईल. तर सुजित कुडू आपण टॉसबॉक्स मध्ये जायचंय आणि दोन संघादरम्यान. चला या अनिकेत राऊत अनिकेत जाधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील एका बाजूला. तर दुसऱ्या बाजूला यतीन वजे आपण टॉस करून घेणार आहोत. विनंती असेल सुजित कुडू यांना. ओहो डायरेक्ट हिट, नक्कीच ऑलवेज डेंजरस असं म्हटलं जातंय. चांगली फेकी केली होती, यष्टांवर आदळली. विचार केला तर या ठिकाणी नाणेफेक झालेली आहे आपण पाहतोय. आणि नाणेफेकीचं कौल या ठिकाणी दिया इलेव्हन संघाने विजय करून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी
यती निलेवन संघाला सज्ज व्हायचंय लगेचच. संघामध्ये जर पाहिलं तर आज बड्डे बॉय देखील खेळ मिलिंद पाटील यांचा बड्डे आहे. तर नक्कीच जेव्हा मैदानावर उतरतील डीजे मा ऑपरेटरला मी विनंती करेन की बड्डे सॉन्ग आपण तयार ठेवायचं आहे. त्यांच्या मात्र गोलंदाजीवर आपण बड्डे सॉन्ग घेणार आहोत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपण बाधेपणाचे एकदा. विकेटचं पतन ज्या पद्धतीने झालंय कुठेतरी स्विपशॉट करण्याचा प्रयत्न हर्ष चेंडूवर एफर्ट दाखवली होती मात्र त्यांच्यापासून दूर जाताना चेंडू. धावा जर पाहिले तर 12 धावा 4 गडीच्या मोबदल्यात 1.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. सचिन पाटील येत आहेत गोलंदाजी माकवर दुसरे षटक घेऊन. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 गडी बाद केले आहेत आणि 6 धावा आतापर्यंत खर्च करताना सचिन. पुढे एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क राहिला नाही आणि बाईकच्या रूपाने सिंगल रन्स कंप्लीट होताना धावसंख्या 13 या आकड्यावर. मात्र हा देखील चेंडू सुरेख पडल्यानंतर थोडासा हलकासा वरती येताना पाहायला मिळाला. दीपेश मात्र सुरेख कामगिरी करतोय चेंडूला पकडतोय. डॉट चेंडू येताना 13 धावा 2 षटक कंप्लीट होत आहेत. अजूनही पाहिलं तर जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 72 धावांची आवश्यकता. या जाऊया डीजे कडे आणि बनवूया मैदानाच्या आतमध्ये. ढोल ताश ढोल पिटी जे संबळ ठकत लावायचा. अरे बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा. बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा. धनेशची गोलंदाजी आपण पाहतोय. सुरेख मात्र गोलंदाज पुन्हा एकदा क्रीजवर येताना त्या पद्धतीने पहिला चेंडू हाताळला. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. त्याच्या विरोधात मात्र अक्षय आणि तन्मय हे दोन जोडी पाहायला मिळतोय. दोन फलंदाज ची जोडी महिला वर्ग देखील आपण पाहू शकतायत या ठिकाणी उपस्थित आहेत. कल्पेश पाटील यांच्या मिसेस आपल्याला पाहायला मिळतायत आणि त्यांचा चिरंजीव नक्कीच स्वरूप याला देखील आपण स्क्रीनवर पाहू शकताय. रिक्षामध्ये आपण थेट प्रेक्षेपण मात्र त्या ठिकाणी अनुराग चव्हाण घेऊन देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र हवेत आहे. चेंडू काही क्षेत्ररक्षक जातोय सुशांत. कुठलीही चूक करणार नाही आणि येतो एक गडी बाद. 5वा गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. तर एक आणखीन रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 17 सामन्यांचा आढावा घेतल्यानंतर आपण पाहतोय धनित यांनी एक आणखीन एक रेकॉर्ड बनवलाय. संतोष झाई या संघाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल ज्यांनी 6 विकेट घेतले होते. आणि आता मात्र आपण पाहतोय धनित राऊत यांना पाहिलं जातंय ज्यांनी त्यांचा रेकॉर्ड मोडलेला आहे आणि 7 गडी बाद करून नंबर 1 धनित आपल्याला पाहायला मिळतोय. युवा अमरोळी संघाकडून जबरदस्त गोलंदाजी आपण स्क्रीनवर पाहू शकताय. त्याला यंगस्टर आहे लेदरचा खूप अनुभव आहे आणि उमरोळी एक्सप्रेस का म्हटलं जातंय त्याला याचं उदाहरण मात्र देताना आपल्याला गोलंदाजीतून पाहतोय. तर पुन्हा एकदा कोलर डब्याचा चेंडू आता मात्र पहा जबरदस्त चेंडू अडवला जातोय. चेंडू जर पाहिला तर लॉंग स्टॉप रिजन मध्ये गेलाच असता. सुशांत यांनी चांगली एफर्ट प्रणय यांनी चांगली एफर्ट सुशांत यांनी आपण पाहतोय एफर्ट पाहायला मिळाली आणि त्यानंतर चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकलून दिला. नक्कीच तुम्ही जेव्हा विकेट किपरच्या यष्ट्यांच्या मागे असता तेव्हा मात्र वेगाने चेंडू येत असतो त्यावर मात्र वेगाने जाणं खूप गरजेचं असतं. ते मात्र या ठिकाणी दर्शवलं गेलं.
दलित एकदा सज्ज होईल गोलंदाजी माग पर यापुढील चेंडू आपण पाहतोय चेंडू शरीरावर आदळला जातोय जबरदस्त अटॅक चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येताना पाहायला मिळाला चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 20 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 71 धावा अजूनही बनवायच्या आहेत इथून मात्र शक्यता कमी आहे मात्र बघूया क्रिकेट असा खेळ आहे ज्यामध्ये बरेचसे सामने हे पलटी मारलेले आपल्याला पाहायला मिळत फटका मात्र मारावा लागेल एका बाजूला कुणाल पाटील आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला तन्मय संखे मात्र हे दोन जुडी मैदानाच्या आतमध्ये आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट केला जातोय फलंदाजाला जबरदस्त एफर्ट चांगली गोलंदाजी जर पाहिलं तर रन रेट मात्र वाढला जातोय रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो मात्र 22.42 पाहायला मिळतोय कारण की 19 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 71 धावांची आवश्यकता आहे जर पाहिलं तर धनीचा हा स्पेल आपण पाहतोय आतापर्यंत 1.5 चेंडूचा खेळ त्यांनी टाकलेला आहे एकूण धावांचा विचार केला तर दोन्ही षटका मिळून धावा आतापर्यंत जर पाहिलं तर 7 धावा आणि 3 गडी बाद केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत सुरेख गोलंदाजी धनीच्या माध्यमातून आपण पाहतोय षटकातील जर पाहिला तर शेवटचे चेंडू आहे ओहो जबरदस्त राइजिंग डिलिव्हरी ज्याला म्हटलं जात आहे परफ्यूम डिलिव्हरी तीच मात्र या ठिकाणी हाताळताना धनीत राऊत आणखीन एक वेगळा चेंडू पाहायला मिळाला ही चेंडू आहेत धनीतकडे ज्या पद्धतीने पाहिला खोलवर टप्प्याचे देखील चेंडू मारले शॉर्टपिच देखील चेंडू जर पाहिलं तर ओव्हरपिच चेंडू देखील धनीतने आपल्याला पाहायला मिळाले असे वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू मात्र धनीत मारताना आणि नंबर 1 मध्ये का गेला गोलंदाजीतून तर विकेट टेकर म्हणून त्याला पाहिलं जात आहे हे कौशल्य आहे त्याचं जबरदस्त मात्र एफर्ट दाखवली गोलंदाजीतून आपले 2 षटक या ठिकाणी कंप्लीट करताना पाहायला मिळाला आतापर्यंत जर संघाची धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा 5 गडीच्या मोबदल्या आहेत 3 षटक कंप्लीट झालेत 3 षटक अजूनही हाताळण्यासाठी आता मात्र नवीन गोलंदाज येईल हर्ष पाटील आपल्याला पाहायला मिळेल 22 नंबरची जर्सी आपण पाहतोय हर्षच्या पाठीवर मात्र ही जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय तर बघूया पहिला चेंडू हर्ष यांचा पहिला चेंडू जर पाहिला तर बॅटीची एज नक्कीच लागली होती त्यानंतर चेंडू सरळ निघून गेला पॉइंट रिजन मध्ये त्या ठिकाणी जर पाहिलं तर कल्पेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत कल्पेश पाटीलच्या माध्यमातून चेंडूला फील्ड केलं गेलं 15 धावा स्कोरबोर्ड वर मोठं डोंगर आहे 70 धावांचं लक्ष अजूनही बाकी आहे येणारे चेंडू जर पाहिले तर 17 चेंडू शिल्लक असतील आता मात्र हा चेंडू देखील मारण्याचा प्रयत्न थोडीशी जागा बळवून खेळण्याचा प्रयत्न होता निर्धाव चेंडू येताना हर्ष आपण पाहतोय थोडीशी गोलंदाजी मध्ये जर पाहिलं तर युवा उमरोळी आता मात्र वरचढ करताना पाहायला मिळालं इथून जर पाहिलं तर 16 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 16 चेंडू मध्ये धावा जर पाहिल्या तर 70 धावा अजूनही बनवायच्या आहेत अंतिम 8 मध्ये पोहोचण्यासाठीची ही धडपड आहे जेव्हा तुम्ही अंतिम 8 मध्ये पोहोचाल नक्कीच आपल्याला व्हाईट ट्रॅक कंपल्सरी असेल तदनंतर पाहिलं तर 3 खेळाडू आपण पॅकर म्हणजे जे ज्यांना आयकॉन खेळाडू म्हटलं जात आहे ते आयकॉन खेळाडू आपण या मैदानात उतरवू शकतात आणि जर पाहिलं तर आयोजकांकडून तुम्हाला जर्सी मात्र पुरवण्यात येणार आहे सर्व 8ही संघाला मात्र जर्सी आम्हाला देण्यात येणार आहे षटकार येतोय या दरम्यान बऱ्याच वेळानंतर मात्र आलेला फटकार पाहायला मिळाला हर्षच्या विरोधात हर्षचाही चेंडू पाहायला मिळाला पहा पुढे येऊन स्टेप आउट करून पूर्णपणे बॅटीवर घेतला आणि स्लॉट मध्ये चेंडू येऊन जर पाहिला तर एक्झिक्यूट केला सरळ सीमारेषा बाहेर चितनच्या डोक्यावरून षटकार पुन्हा एकदा जागा बनवली थोडेसे शफल झाले त्यानंतर पाहिलं तर चिन्मय काय वेगाने येतोय चेंडूवर एका हाताने चेंडू पकडतोय फेकतोय आणि कॉम्बिनेशन चांगलं आहे जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरताय त्यामध्ये जर पाहिलं तर प्लेइंग कार्डचं जसं गेम असतो
12 कार्ड्स आपल्या हातात असतात, वेगवेगळे कार्ड्स असतात, तसे हे कार्ड्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कलर टप्प्याचा चेंडू आहे या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय, कार्पेटला रोल करीत चेंडू, मात्र चिन्मयच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. सिंगल रन्स मिळेल, औपचारिकता आहे, कारण की अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल, 12 चेंडूमध्ये अजूनही 62 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे प्रति षटकाचा जर विचार केला तर 31 धावा बनवाव्या लागतील, धावा होतील, कारण की ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी माघवर कल्पेश पाटील, एक सिनियर खेळाडू, नक्कीच मनसांनी जो डिसिजन दिला आहे आपण पाहतोय स्मिता हस्त करताना स्क्रीनवर आपण पाहू शकतोय कल्पेश पाटील, तर मडवी या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहेत. आज त्यांचा परिवार देखील या ठिकाणी आहे आणि कल्पेशवर हल्ला चढवला जातोय. नक्कीच हल्ला आलाय, मात्र खूप लेट येताना पाहायला मिळत आहे, कारण की अजूनही जर पाहिलं तर चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील, 11-11 चेंडू मध्ये 55 धावा बनवायचे आहेत. हल्ला मात्र चढवला गेला फलंदाज जर पाहिलं तर या ठिकाणी तन्मयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खोलवर टप्पा, नक्कीच एक तेरी तो एक मेरी या ठिकाणी म्हणतात ना, तसंच मात्र दर्शवलं. कल्पेशवर हल्ला चढवला होता, षटकार मारला होता, त्यानंतर कमबॅक करायचा होता, एक खोलवर टप्प्याचा चेंडू आताळला आणि त्यानंतर जर पाहिला तर डॉट चेंडू येताना सुर एक चेंडू. पुन्हा एकदा थोडेसे शफल झाले होते, दीपेशच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबला जातोय. यष्टी रक्षक आपण पाहतोय, एक चांगलाच यष्टी रक्षक सातत्याने चांगली कामगिरी करताना. नऊ चेंडू, 54 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, थोडेसे सफल झाले होते, मात्र चेंडू या ठिकाणी वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशी तशी व्यवहार सर मात्र आपण पाहतोय त्या ठिकाणी. देखील चेंडू आपण पाहतोय, या चेंडूवर देखील टट लिहिलं होतं. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 8 चेंडूमध्ये 53 धावा. हा सामना थोडासा एकतर्फी झाला, कारण की धावा खूप वेगाने बनवल्या होत्या युवा अमरोली संघाने. एकूण धावांचा जर विचार केला तर आपण पाहतोय जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 85 धावांचं लक्ष होतं आणि 85 धावांचं लक्ष सामोरे जात असताना आतापर्यंत 33 धावा बनवल्यात, 5 गडीच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू असेल, चेंडूला एक्झिक्यूट केलाय सरळ पॉइंट रिजन मधून, जातोय डीप मध्ये चेंडू. हर्ष त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूला पकडतोय आणि या ठिकाणी रिटायर हार्ड म्हणून फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. सुशांत येतोय, नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक सुशांत वजे आपण पाहतोय, तर दुसरा आपण सुशांत पाटील आपल्याला पाहायला मिळेल. तर पहिला चेंडू नक्कीच सुशांतच्या या स्पेल मधला, थोडासा शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू केला होता. या चेंडूवर जर पाहिलं तर धनितकडे चेंडू वळताना सिंगल रन्स, औपचारिकता बाकी आहे. ज्या पद्धतीने आता मैदानाच्या आतमध्ये मुवमेंट चालू आहे,
फलंदाज जर पाहिला तर धावा घेत नाही आहेत, स्ट्राईक फक्त रोटेट करताना पाहायला मिळतंय. गडी मात्र बाद होईल या ठिकाणी रनआउटच्या रूपाने. अक्षय बाद झाला, कुणाल बाद झाला आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये जाईल. मनीष आपल्याला पाहायला मिळेल, मॅक या नावाने प्रचलित आहेत, बघूया. काल मात्र नक्कीच या ठिकाणी एक्झिबिशन जर पाहिलं तर सामना आपल्याला पाहायला मिळाला होता, पोलीस विभाग वर्सेस महसूल विभाग. थोडस बॅट्समॅनने घाई करायचे प्लीज. या ठिकाणी पाहतोय सुशांत, पुढचा चेंडू असेल 5 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता आहे अजूनही. हो चांगला चेंडू टर्न केला जातोय, चेंडूला बाहेर काढलं जातोय सुशांतच्या माध्यमातून. चांगला गोलंदाज म्हणून आपण पाहतोय सुशांत, स्क्रीनवर आपण पाहू शकताय. आधी चेंडू त्याच पद्धतीने तोच टप्पा जबरदस्त. मात्र एकदा चेंडूवर हल्ला चढवला जातोय, मात्र त्या ठिकाणी चिन्मय तरी आहेत, चूक मात्र करणार नाही आणि जबरदस्त या ठिकाणी चेल मात्र टिपला जातोय. बाद होईल या ठिकाणी. चला थोडस बॅट्समन घाई करायचे आहे. चला नेक्स्ट मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण की या ठिकाणी युवा उमरोळी संघ सामन्याला चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आजच्या दिवसातील जर पाहिला तर अंतिम आठ मध्ये पोहोचला जाणारा संघ आपण पाहतोय, युवा असंघ ज्यांनी अंतिम आठचं तिकीट मिळवलंय आणि होम मैदानावर मात्र खेळणार आहेत. हा संघ आपल्याला पाहायला मिळेल, जबरदस्त मात्र आजचा दिवस राहिला त्यांचा. चेतन पाटील यांची बॅटिंग पाहिली, त्यानंतर प्रणय पाटील, सुशांत वजी यांची देखील बॅटिंग आणि धनित यांची गोलंदाजी देखील पाहिली. एक चांगला संघ आपण या ठिकाणी पाहायला मिळाला आणि अंतिम आठ मध्ये मात्र प्रवेश घेताना हा संघ आपण पाहतोय. तर